वयाच्या 17व्या वर्षी त्याने इंजिनिअरिंग सोडलं आणि एक कंपनी सुरू केली. आज त्याच कंपनीची उलाढाल 71,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. रितेश अग्रवाल. रितेश अग्रवालनं कोणाच्याही मदतीशिवाय ओयो रूम्सची सुरुवात केली होती. सध्या फक्त 25 वर्षांच्या असलेल्या रितेशची संपत्ती जवळपास 8,000 कोटी इतकी आहे. रितेशच्या ओयो रूम्स देशातील सर्वात यशस्वी इंटरनेट कंपन्यांपैकी एक आहे. फ्लिपकार्ट पेटीएम नंतर ओयोचा 3रा क्रमांक लागतो. ही देशातील सर्वात मोठी हॉटेल चेन सुद्धा आहे. रितेशला फिरण्याची आवड होती. त्यातच तो 2009 मध्ये देहराडून आणि मसुरीला गेला. त्यावेळी अशी अनेक सुंदर ठिकाणं आहेत ज्याबद्दल लोकांना खूप कमी माहिती आहे. या अनुभवातून त्याला एक प्रेरणा मिळाली आणि एक ऑनलाईन सोशल मीडिया कम्युनिटी तयार करण्याचा विचार त्यानं केला. एकाच प्लॅटफॉर्मवर पर्यटकांना बेड आणि ब्रेकफास्ट सुविधा कमी किमतीत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं त्यानं पहिलं पाऊल टाकलं. याची सुरुवात रितेशनं 2011 मध्ये केली. त्यानं ओरोवेलची स्थापना केली. रितेशच्या या कल्पनेला सत्यात उतरवण्यासाठी मनीष सिन्हा यांनी गुंतवणूक केली. ओरोवेलला 2012 मध्ये आर्थिक आधार मिळाला. दरम्यान त्याला अनेक अडथळे पार करावे लागले. आर्थिक पाठबळ उभं करणं, मार्केटिंग, ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्यायच्या होत्या तिथल्या लोकांपर्यंत आणि गुंतवणूकदारांपर्यंत पोहोचवण्याचं आवाहन होतं. रितेशने ओरावेल.com ची सुरुवात केली तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. त्यामागे देशातील सर्व पर्यटकांना स्वस्तात राहण्याची सोय व्हावी हा उद्देश होता. ओरोवेल एक असं मार्केट आहे जिथं 35,000 पेक्षा जास्त अपार्टमेंट आणि रूम्सची यादी उपलब्ध असते. त्यातून तुम्हाला ज्या भागात जायचं आहे तिथली तुम्हाला परवडेल अशी सेवा मिळू शकते. कंपनी मार्फत ओयो इन्स हॉटेल चालवली जातात. कमी किमतीची हॉटेल्स ही एक साखळी आहे. ओडिशातील एका लहानशा शहरात रितेशचा जन्म झाला. नक्षलग्रस्त अशा भागातून आलेला रितेश कॉलेजमधून ड्रॉपआउट झाला, पण त्यानंतर खचून न जाता त्यानं जोमाने काम केलं. लहानपणापासूनच बिल गेट्स, स्टीव्ह जॉब्स आणि मार्क झुकरबर्ग हे त्याचे आदर्श राहिले आहेत. IIM, IIT, HBS आणि IV लीग मध्ये शिकलेल्या लोकांची टीम आता रितेश सोबत काम करते. कॉलेज ड्रॉपआउट होऊन अशा लोकांसोबत आज तो काम करतो. मुझे खुशी है कि भारत जो 2016 में स्टार्टअप इंडिया के रास्ते में उसकी शुरुआत हुई माननीय प्रधानमंत्री जी के निर्देश और डायरेक्शन के अंदर में, 11 से आज ऑलरेडी 79 यूनिकॉर्न्स बन चुके हैं भारत में और बहुत तेज़ी से ये आगे बढ़ने वाले हैं. इसके लिए मुझे लगता है कि भारत में एंटरप्रेन्योरशिप की जो एस्पिरेशन है, माननीय प्रधानमंत्री जी ने हमें निर्देशन दिया कि भारत को कैसे स्टार्टअप और एंटरप्रेन्योरशिप में दुनिया के टॉप 5, हर इंडस्ट्री में दुनिया के टॉप 5 लेवल्स पे लेकर के जाना जाया जाए, और मैं और इंडस्ट्री के सारे कैप्टन्स ये करने के लिए पूरी तरीके से कमिटेड हैं.